आज एक तरीके का माहौल आज टीवी चैनल आदरणीय उद्धवजी ठाकरे साहबांच्या खेड दौऱ्यावर तयार केलेला आहे। आज तुम्ही बघाल 40 आमदारांनी उद्धव साहेबाला जेव्हा सोडून गेलेत त्याचा जन आक्रोश जनतेमध्ये आहे आणि जनतेची काही संघटना हे काही नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आज हिंदू असो मुस्लिम समाज असो याची संघटना उद्धव ठाकरे साहेबांना समर्थन करत आहे आणि ह्या समर्थन करण्याच्याच पार्श्वभूमीवर आज मराठी मुस्लिम महासंघांनी समर्थनाची विनंती केली आहे। परंतु आज हे टीव्ही चॅनल कोण बोलतोय फतवा काढलेला आहे, कोण बोलतोय काय आहे, आज विरोधक छोट्या छोट्या कार्यकर्त्याला स्टेटमेंट द्यायला लावत आहेत की हे कसला फतवा वगैरे काही काढलेला नाही आहे। खाली या मुस्लिम मराठी महासंघांनी विनंती केली आहे समाजाजवळ की आपण जे उद्धव साहेबांसमोर गद्दारी करून त्यांना आपल्या पदावरून उतरले गेले आहे यांचा निषेध करण्याकरिता व उद्धव साहेबाच्या उद्धव साहेबासाठी लोकांच्या मनामध्ये जे सहानुभूती पैदा झाली आहे त्या सहानुभूतीच्या कारणाने लोकांनी आज हिंदू समाज असो मुस्लिम समाज असो कुठलाही समाज असो ह्या समाजाने उद्धव साहेबांना समर्थन देण्याचा निर्णय केलेला आहे। ह्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरच उद्धवजीला या मुस्लिम महासंघाने समर्थनचं पत्र विनंती केलेली आहे, कुठलाही फतवा वगैरे काढलेला नाही आहे। ही जी चुकीची स्टेटमेंट आज विरोधक देत आहे यावर कुणीतरी विश्वास करू नये आणि काही टीव्ही चॅनल जे टोटल विरोधामध्ये आहे जे भारतीय जनता पार्टीने विकत घेतलेले टीव्ही चॅनल आहेत तेही विरोधामध्ये बातम्या लावत आहेत। उद्याची जी सभा खेडची आहे ही सर्व धर्मीय टोटल महाराष्ट्रामध्ये जे उद्धवजीच्या संगती जे घडलेलं आहे त्यांचा उत्तर म्हणून उद्या खेड्यात ह्या विरोधकांना भेटेल।